नमस्कार मित्रों, द पॉलिटिक्स चैनल और आपके सर्वांचे स्वागत है। मित्रों हो या लोग विधानसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आपण पाहतो आहोत की संधी साधू यांची संख्या वाढलेली आहे। आयराम गयराम आपण जे म्हणत होतो त्या पद्धतीने सत्तेसाठी आठवू लागलेत लोकांना। शरद पवार संधी साधू तुतारी वाजवणार किंवा संधी साधूंना शरद पवार जसे आठवायला लागले तिकडं, तसं तिकडं काँग्रेसही आठवायला लागलेली आहे। आणि म्हणून मग अनेक लोक या पक्षातून त्या पक्षात कुठून तिकीट मिळते हे पाहिलं जाते आहे। आणि म्हणून 95 जेव्हा महाराष्ट्रामध्ये विधानसभा झाली होती आणि त्या विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणात अपक्ष लोक निवडून आली होती, तोच काहीसा परिणाम तशाच पद्धतीची यावेळीची निवडणूक राहील की काय असं चित्र दिसते आहे। कारण महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष आहेत, महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत आणि मग असं सगळं चित्र असताना प्रत्येक ठिकाणी निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार देण्याची प्रक्रिया प्रत्येक पक्ष राबवतो आहे। निवडून येण्याची क्षमता आणि ती चाचपणी करत असताना 1-to-1 असे त्यांची इंटरव्ह्यू घेऊन पक्षश्रेष्ठी त्याला उमेदवारी देत असते, तिकीट देत असते। तर मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये निवडून येणारे जे उमेदवार आहेत कुठल्या पक्षाला तिकीट मिळत जागा सुटू शकते आणि म्हणून त्या पद्धतीने ते सुद्धा पक्ष बदलायला तयार आहेत। म्हणजे अशा पद्धतीने सत्तेसाठी अनेकांना पवार आठवायला लागलेले आहेत, अनेकांना काँग्रेस आठवायला लागलेली आहे। म्हणजे अशा संधी साधूंचं पीक या निवडणुकीमध्ये आलेलं आपल्याला पाहायला मिळेल आणि म्हणून मतदाराला अधिक यापेक्षाही अधिक जागरूक राहावं लागेल, यासाठी जागर मतदारांचा किंवा मतदार जागरूक व्हावा यासाठी ही आपली सिरीज आहे। मित्र हो, या चॅनलवर नव्याने आल्यास चॅनल सबस्क्राईब करा, अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा। शरद पवार यांनी 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली पण 1924 मध्ये 2 शकले झाली या राष्ट्रवादी काँग्रेसची, अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस गट आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट। 30-40 वर्ष शरद पवारांच्या आशीर्वादाने सत्ता पदाचा पूर्णपणे उपभोग घेतलेल्या नेत्यांनी सत्तेसाठी अजित पवारांची कास धरली, ते अजित पवारांच्या मागे गेले। पण आता आपण पाहतो आहोत की आता आपण म्हणालो की उदगीरमध्ये बनसोडे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले तेव्हा अजित पवारांपेक्षा मतदारांची श्रद्धा ही शरद पवारांवर अधिक असते आणि मग आता जर उमेदवार प्रतिस्पर्धेमधला शरद पवार गटाचा असेल तर आता संजय बनसोडेंची वोट बँक कुठली, त्यांना मतदान कोण करेल? त्यांनी मराठा वसतिगृहाला 20 कोटी निधी मंजूर केला म्हणून मराठा मतदान करतील असं वाटते का काय? अशी सगळी प्रश्न सामान्य मतदारांना पडलेली आहेत आणि म्हणून लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला चांगले यश मिळाल्यानंतर जे 10 पैकी 8 जागा शरद पवारांनी निवडून आणल्या, नवख्या निलेश लंकेसारख्यांना निवडून आणलं, त्याचं विरोधक म्हणत होते लंकेला काय इंग्रजी येते का? लंकेने इंग्रजीमध्ये शपथ घेऊन दाखवली लोकसभेमध्ये आणि म्हणून कोणालाही कमी लेखण्याचं कारण नाही। लोकशाहीमध्ये काहीही होऊ शकते, कोणीही काही करू शकतो आणि सत्तेसाठी आला अलीकडा ही लोक काही करत आहेत। आणि आपण पाहतो आहोत की अजितदादा गटातील अनेक नगरसेवक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, पक्षाचे जिल्हा अध्यक्ष व माजी आमदार तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा तुतारी फुंकण्यास सुरुवात केलेली आहे। पक्ष चिन्ह नाही कारण जुनी घड्याळ आता अजितदादाकडे गेलेली आहे आणि शरद पवारांनी तुतारी आणि म्हणून शरद पवारांची तुतारी या लोकांनी वाजवायला सुरुवात केलेली आहे। शरद पवारांनी 1999 मध्ये स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची 2024 मध्ये 2 शकले झाली आणि आपण पाहतो की या अजितदादांवर म्हणजे आयुष्यभर पवारनिष्ठ असल्याचे सांगणाऱ्यांनी आपल्या निष्ठा अजित पवार यांच्या प्रेमापोटी नाही तर सत्तेसाठी काही तासात गुंडाळल्याचं महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। अशा या सत्ता पिपासू नेत्यांना थारा देण्याचा निर्धार शरद पवार यांनी व्यक्त केला होता, मात्र काही काळातच संघटनेला उपयुक्त ठरतील त्यांना परत घेण्याची भूमिका त्यांनी घेतली, त्यांना थारा देणार नाही असं त्यांनी म्हटलं होतं पण आता त्यांना घेण्याची भूमिका घेतली। आता तर अजित पवार गटाच्या अनेक नेत्यांना प्रवेश देण्याची तयारी सुरू झालेली आहे आणि मग सत्तेसाठी शरद पवार आठवायला लागणारी अनेक नेते आहेत। अजित पवार गटाचे 10-15 आमदार घरवापसीच्या तयारीत असल्याची चर्चा आहे। अजित पवार यांच्याकडे उमेदवारीची आणि सत्तेची संधी मिळणार नसल्याचं दिसताच या संधी साधू नेत्यांना घरवापसीचे वेध लागलेले आहेत आणि ही शरद पवार गटामध्ये उड्या मारत आहेत। पुन्हा घरवापसी सत्तेसाठीच असं आपल्याला म्हणावं लागेल।
अजित पवार हे नाराज होते, त्यांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली होती, त्यामुळे त्यांच्यापेक्षा प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ या मंडळीने आपला पक्ष सोडल्याचा धक्का मात्र शरद पवार यांना बसल्याशिवाय राहिला नसेल. या धक्क्यातून सावरतच त्यांनी पुन्हा एकदा नव्याने पक्ष बांधणीची, तरुणांना संधी देण्याची घोषणा केलेली आहे आणि ही महाराष्ट्र जनतेच्या हृदयावर राज्य करण्यासाठी हृदयाच्या तारा छेडणारी आहे. या वयातही पुन्हा शरद पवार नव्या उमेदीने पक्ष निर्माण करतो म्हणत आहेत. म्हणजे पक्षासोबत एकनिष्ठ राहिलेले प्रामाणिक कार्यकर्तेही पेटून उठले आणि शरद पवारांसाठी ते पुन्हा हाडाची काडे आणि रक्ताचं पाणी करण्यासाठी सिद्ध झाले. गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे अशी घोषणा देत उरलेल्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतला. शिल्लक राहिलेल्या नेत्यांनी भ्रष्ट लोक गेल्याने पक्षाचं शुद्धीकरण झाल्याचं जाहीर केलं. मात्र अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या निलेश लंके, बजरंग सोनवणे यांना पुन्हा पक्षात घेण्यात आले. अजित पवार गटात लोकसभेची उमेदवारी मिळणार नाही याची त्यांना खात्री पटल्यानंतर लोकसभेच्या उमेदवारीसाठीच ते शरद पवार यांच्याकडे परतले होते. या दोघांना शरद पवार यांनी उमेदवारी देऊन निवडून आणलेला आहे. जर उमेदवारी देण्याचा शब्द दिला नसता तर ही मंडळी शरद पवार यांच्याकडे पुन्हा आली असती का हा प्रश्न अनुत्तरित आहे. सत्तेसाठी तुतारी हाती घेणार, कारण आपण पाहतो की मॅक्युलीनी हॉमस हॉब्सने असं म्हटलं होतं की मनुष्य हा स्वार्थी आहे आणि तो स्वार्थासाठीच ह्या सगळ्या गोष्टी करत असतो आणि त्याची प्रचिती आपल्याला या इलेक्शनमध्ये जागोजागी येते आहे. आगामी काही दिवसात अजित पवार यांच्यासोबत गेलेले अनेक आमदार शरद पवार यांच्या प्रेमापोटी किंवा निष्ठेपोटी न येता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उमेदवारी किंवा सत्तेची संधी दिसत नसल्याने ते आता घरवापसी करणार आहेत. अशा या सत्ता लोलूप दुटप्पी लोकांना पुन्हा आपल्या राष्ट्रवादीचे दरवाजे उघडून शरद पवार हे महाराष्ट्रातील जनतेला आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना काय संदेश देणार आणि ते जनतेला कितपत पटणार हे विधानसभा निवडणुकीनंतर स्पष्ट होईलच. कारण लोकांना सुद्धा हे पटलं पाहिजे ना की शरद पवारांनी जी लोक एका तासामध्ये जे आता हे वय झालेले आहेत आणि शरद पवार काय करू शकतात, पक्षाला उभारणी देऊ शकतील काय असं म्हणून ही सगळी लोक अजितदादाच्या मागे गेली होती. आणि आता आपण पाहतो आहोत की शरद पवारांनी करिश्मा करून दाखवला, 10 पैकी 8 जागा निवडून आणल्या आणि मग हे पाहून आता जर हे इकडे उड्या मारत असतील म्हणजे आजची स्थिती मात्र शरद पवार यांच्या दमदार नेतृत्वाच्या आधारे निवडणुकीत विजयी होण्याची मनसुबे अनेकांनी बांधलेली आहेत. त्यामुळे यापुढे पक्षात पुन्हा येऊ इच्छिणाऱ्यांबाबत शरद पवार काय भूमिका घेतात, ऐनवेळी पक्ष सोडून गेलेल्यांना पक्षात घेत परत घेतल्यावरून टीकाही होण्याची शक्यता आहे. शरद पवारांनी तरी या सत्ता लोलूप लोकांना आयराम गयारामांना पुन्हा पक्षात का घ्यावं असंही जनता म्हणू शकते आणि म्हणून त्याचा काय परिणाम होतो हे आपल्याला निवडणुकीमध्ये पाहावं लागेल. काहींना परत घेण्याचा आग्रह का, तर सगळीच पक्ष ही निवडून येण्याचा निकष तो उमेदवार त्या ठिकाणी निवडून येतो हा निकष लावत आहेत. अजित पवार यांच्यासोबत गेलेले जे आमदार पदाधिकारी पक्ष संघटनेसाठी उपयुक्त असतील त्यांना पुन्हा पक्षात घेतले जाईल, तर ज्यांनी पक्ष कमकुवत करण्याचा प्रयत्न केला त्यांना पक्षात घेतले जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका शरद पवार यांनी घेतली होती. मात्र जे गेले त्यांच्यामुळे पक्षाची हानी झाली असून जाणाऱ्यांनी पक्ष कमकुवत केलाच हे जगजाहीर आहे. तरीही सोयीस्कर भूमिका ठेवत काहींना परत घेण्याचा आग्रह नेमका कोण आणि कशासाठी करत आहे याचं उत्तर राष्ट्रवादीच्या प्रमुखांनी शोधणं आवश्यक आहे. शरद पवारांना हे उत्तर शोधावं लागेल. जनता अशा आयराम गयरामला घेत गेला तर पक्षनिष्ठ राहणाऱ्या माणसाचा काय दोष आहे आणि मग तो तरी पुढच्या काळात पक्षनिष्ठ कशासाठी राहावा. आणि म्हणून पवारांनी अखंड सावधान राहिलं पाहिजे आणि ह्या सगळ्याकडं उघड्या डोळ्यांनी सर्व अंगांनी पाहिलं पाहिजे. ते अनुभवी आहेत, ते पाहतील. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार ही एक मोठी ताकद आहे, त्यामुळे संभाव्य उमेदवारही पवार यांच्यावर भिस्त ठेवून पक्ष प्रवेश करत आहेत. राष्ट्रवादी फुटीच्या पूर्वी अनेक नेत्यांनी भाजपच्या नेत्याशी कसा किती वेळा संपर्क केला होता हे सांगण्यात येते. सध्या शरद पवार यांच्यासह असणारे काही नेतेही त्यात सहभागी होते असे अजित पवार यांनी अनेकदा स्पष्ट केलेलं आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी काहींनी भाजपच्या गोटात चाचपणीही केली होती. भाजपने राष्ट्रवादीत फोडाफोडी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या योजनेअंतर्गत तर ते हे लोक पक्षात येत नसावेत ना, यावरून आज ना उद्या भाजप
राष्ट्रवादीतील कोणाची विकेट काढू शकते, त्यामुळे पक्षप्रमुख शरद पवार यांना लक्ष द्यावं लागेल। कारण पहाटेचा शपथविधीचा अनुभव मागचा आहेच, अजितदादा कसे गेले आणि कशा पद्धतीने धोका बसला, आणि म्हणून शरद पवारांना अधिक जागरूकपणे हे सगळं करावं लागणार आहे। निवडून जरी येणार असला तर तो निवडून आल्यानंतर आपल्याकडे टिकणार आहे काय हे देखील पाहावं लागेल। आणि म्हणून मतदारांना मतदान करत असताना सुद्धा जे सत्तेसाठी इकडून तिकडे येत आहेत किंवा सत्तेसाठी कोणत्या पक्षाला तिकीट सुटेल हे पाहून संधी साधं धोरण स्वीकारत आहेत, अशांना प्रामाणिक मतदार स्वीकारतो का याचाही विचार करावा लागेल। महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालेलं आहे खरं आहे, पण मतदारांना ही सत्तेसाठी काहीही ही प्रवृत्ती आवडते का, अशा पद्धतीने उड्या मारणाऱ्या लोकांना जनता मतदान करते का, जनता काहीच विचार करत नाही का, मतदार विचार न करताच मतदान करतो काय, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला शोधावी लागतील। मित्र हो, आपण ग्राउंड लेवलवर असता आपल्याला काय वाटतं, आपल्या मनामध्ये अजून काय प्रश्न आहेत, अशा पद्धतीने उमेदवार आपण कसा निवडला पाहिजे, लोकांचा प्रतिनिधी खरंच अशी गयाराम आयाराम असतील, अशी सत्ता लोलूप लोक लोकांची प्रतिनिधी झाली तर ती खऱ्या अर्थाने लोकशाही या देशात नादू देतील का, याचाही विचार आपल्याला करावा लागेल। मित्र हो, या चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करा, अधिक अधिक मित्रांना चॅनल शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।